रक्ताची महत्त्वाची बातमी समोर येते. एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत हा अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय झालाय. TV9 मराठीला सूत्रांनी ही माहिती दिली आहे. 11 एप्रिलला एमपीएससीची परीक्षा होणार होती जी सध्या पुढे ढकलण्यात आलेली आहे. आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं एमपीएससीची परीक्षा देणारे अनेक विद्यार्थी आहेत, असंख्य विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांनी पत्राद्वारे मागणी केलेली होती मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना आणि त्याची दखल घेतली गेली. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडनं. सुनील काळे, अधिक माहिती. प्रज्ञा, आपण बघितलं तर कुठेतरी आजची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि कोरोनाचे निर्बंध लागले असताना जी परीक्षा होते किंवा एमपीएससीची परीक्षा असेल किंवा इतर स्पर्धा परीक्षा असतील त्या परीक्षा पुढे टाकल्याव्या अशा पद्धतीची मागणी महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सुद्धा केली होती आणि विद्यार्थ्यांची सुद्धा अशा पद्धतीची मागणी होती. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जो आहे तो झाल्याची आपल्याला माहिती मिळते. काही क्षणातच अशा पद्धतीचं अधिकृत या संदर्भात सांगितलं जाणार आहे सरकारच्या वतीने, कारण की कोरोनाचे निर्बंध आहे, त्याचबरोबर विकेंड लॉकडाऊन जो आहे त्याचा निर्णय सुद्धा करण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना वाहतूक असेल किंवा विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे. अगदी, मात्र कधीही आता परीक्षा होईल या संदर्भात काही अपडेट कळू शकलेत का? प्रज्ञा, ही परीक्षा कधी घ्यायची किंवा या परीक्षेसंदर्भात पुढची कारवाई कधी करायची हे एमपीएससी स्वतंत्र पद्धतीनं प्रसिद्धीपत्र जे आहे ते देऊन करणार आहे. पण तुर्तास जी परीक्षा रविवारी होणार होती ती परीक्षा आता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, जेणेकरून जे निर्बंध लादलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागला असता. सगळ्यात महत्वाचं, जी बैठक पार पडतीये किंवा जी बैठक सुरू होती त्या बैठकीमध्ये कोणते महत्वाचे मुद्दे चर्चिले गेले आणि अधिकाऱ्यांकडनं काही विशेष सूचना झाल्या का याबद्दल थोडं सांगाल? ही जी बैठक आहे, कारण की आता आपण बघितलं तर 30 एप्रिल पर्यंत राज्यामध्ये काही प्रमाणात निर्बंध आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती ज्यावेळेस निर्बंध असतात त्यावेळेस साहजिक आहे की ज्या वाहतुकीची सुविधा असेल किंवा जे इतर कर्मचारी असतील, कारण की सरकारने 50% उपस्थितीमध्ये जे कार्यालय आहे ते सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग अशा पद्धतीनं ज्यावेळेस परीक्षा घ्यायची असेल तर ती परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची, कारण की परीक्षेच्या वेळेस सुद्धा कोरोनाचे निर्बंध जे आहेत ते असणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी अडचणी होण्याची शक्यता निर्माण होणार होती, कारण की ज्या पद्धतीनं राज्यभरामध्ये जे आहे रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. तज्ञा, नक्कीच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं तर अनेक विद्यार्थी सुद्धा कोरोना बाधित झालेले आहेत. अनेक विद्यार्थी जे एकत्र राहतात त्यांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे असंही कळतंय. विद्यार्थ्यांच्या वतीनं आलेली जी पत्र होती ती साधारण किती पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि उपमुख्यमंत्र्यांपर्यंत आली होती आणि अर्थातच या सगळ्यामधलं जे नियोजन आहे जे गेल्या वेळेला सुद्धा अर्थातच कोलमडलं होतं त्या बाबतीत राजकारण झालं असं म्हटलं जातं. आता मात्र अर्थातच कोविडची परिस्थिती भयंकर आहे आणि त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतोय. येत्या काळातला निर्णय हा कशा पद्धतीनं घेतला जाईल, कारण लॉकडाऊन येत्या काळामध्ये वाढू असं सुद्धा एकीकडे विजय वडेट्टीवार यांनी संकेत दिलेले आहेत. निश्चितच प्रज्ञा, कारण की आताच्या घडीला जी परिस्थिती आहे कोरोनाचे निर्बंध 30 तारखेपर्यंत लागू करण्यात आलेले आहे. काही प्रमाणात जी परिस्थिती आहे ती पूर्वपदावर आल्याचं दिसून आलं होतं, पण गेल्या महिन्याभरापासून जी रुग्णसंख्या आहे ती वाढताना दिसत आहे आणि त्यामुळे